तर खेड रेल्वे स्टेशनवर प्रवासी अजूनही रेल्वेच्या प्रतीक्षेत आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवासी आता रेल्वेची प्रतीक्षा करतायत. तर कोकण रेल्वेच्या मार्गावर ही दरड कोसळल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात सध्या हाल होत आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या आता वाढत चाललेली आहे. याबद्दल माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी कृष्णकांत आत्ता आपल्यासोबत आहेत. कृष्णकांत, काय स्थिती आहेत? प्रवासी संतप्त झालेले असतील, काही ठिकाणी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, प्रवाशांनी आता करायचं काय अडकलेल्या? निश्चितपणानं हा जो मार्ग ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आपण दृश्यामधून पाहू शकतोय की अशा पद्धतीनं रेल्वेच्या ज्या गाड्या आहेत ह्या थांबलेल्या आहेत. प्रवाशी काही तासांपासून या ठिकाणी ताटकळत आहेत आणि त्यांना इथं सेवा मिळत नाही आहे. रेल्वेची सेवा ठप्प झाल्यामुळे आता जायचं कुठे आणि किती तासानंतर ही गाडी मोकळी होणार आहे ही देखील कळत नाही आहे. आणि अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यासोबत इथं काही प्रवाशी त्याची बातचीत करतो. किती तास झाले तुम्हाला इथं? 16 तास झालेत. आम्ही अजून इथेच आहोत आणि कुठलीही मदत भेटली नाही आहे अजूनपर्यंत. आणि रेल्वे प्रशासनाची काहीही सुविधा नाही झाली आतापर्यंत. आणि हां, पाणी जेवण कुठलीच नाही अजून. आणि अजून कुठली इथून पलीकडे स्टेशन मुंबईला जायला कुठली सुविधा नाही आहे. आणि ज्याही आहेत एसटी काहीच नाही आहे. पर पर्सन 1000 रुपये चार्जेस पे करायला लागते. कॉलेज स्टुडंट येऊन बसलेले आहेत, ते अडकलेले आहेत. कोण प्रशासन लक्ष देत नाहीये. जनता अशी वाऱ्यावर सोडलेली आहे. काल रात्रीपासून पावसाच्या वातावरण 16 तास झाले आम्हाला. काल 4 वाजल्यापासून आम्ही इथे थांबलेलो आहे. पहिली ट्रेन आमचीच अडकली. हो, पहिली ट्रेन ही आमचीच अडकली लँडस्लाईडच्या इकडे. काय करायचं? दूध नाही कुणाला, काय नाही, छोटं बोरं कुठे जाणार? पहिली ट्रेन हीच अडकलेली. आणि तुम्ही लाल डबे पाठवत नाहीये आणि प्रायव्हेट पाठवता. तुम्ही 1000 रुपये घेता, कुठे जाणार माणसं? गरीब लोक काय करणार? जाणार जाणार, लहान पोरांचं काय करणार? 16 तास झालेले आहे ट्रेनला आणि अद्याप काही ट्रेन चालू होणार की ते सांगतही नाहीयेत. आणि माझा छोटा मुलगा सुद्धा मुंबईला अडकून पडलाय. मी माझ्या वडिलांना बघायला आले होते. आता मी सध्या घरी चालले. आम्हाला कळवा तरी, म्हणजे कधी चालू होणार, आम्ही घरी जाऊ शकणार की नाही शकणार. तुम्ही बाय कसं जावा, काय तरी सांगायला पाहिजे ना. आम्हाला काही सूचना देत नाहीये. काही कळतही नाही आम्हाला, म्हणजे नेमका विषय काय आहे, कधी सुटणाऱ्या गाड्या आहे काही आम्हाला कळत नाहीये अजून. प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना समजत नाही आहे, माहिती पुरवली जात नाही आहे की नेमकी ट्रेन कधी मिळणार आहे, ट्रेनची ही खोळंबलेली सेवा कधी सुरू होणार आहे, ही माहिती दिली जात असल्यामुळं झालेली नाहीये. मेन पाणी आणि जेवण हे पोहोचलेलं नाहीये. आणि जे हॉटेलवाले बाहेरचे 50 रुपयाची डिश 150 रुपयाला द्यायला लागलेत. माणसांनी जाणार कुठे, पैसा येणार कुठे, कुठलीही गोष्ट उपलब्ध नाहीये इथे. रेल्वे प्रशासनानी एकही सोय केलेली नाही. आणि सांगतात 50 पाकिटं देवण्याचे येतात, एक डब्यापुरते पण येत नाहीयेत. माणसं ट्रेन मधून उतरून या साईडला येतात. पावसाच्या वातावरणामध्ये कोणच लक्ष देत नाहीये. जिथे 2-2 तास लाईनीला जेवणासाठी उभे राहिले आहेत माणसं. भेटला नाही आम्हाला खायला. वडापावला एवढी लाईन होती का आम्हाला वडापाव भेटला नाही घ्यायला. आम्ही परत मागे गेलो लाईन मध्ये 2-2 तास उभं राहून, पण आम्हाला वडापाव सुद्धा नाही भेटला. वडापाव सुद्धा खायला मिळत नाही. एवढी गंभीर परिस्थिती या स्टेशन वरती प्रवाशांना सांभाळ. रिटर्न पाहिजे तिकिटीचे, आम्हाला पैसे रिटर्न पाहिजेत. आमचा कालपासून 5 वाजल्यापासून खरं बोलत पण नाही. 4 वाजल्यापासून बोलतात 2 तास होते, 2 तास होणार. आता पूर्ण सकाळ झाले, अजूनपर्यंत आमचा बंदोबस्त झाला नाही. बसची वगैरे काय सुविधा पण करत नाही. सुविधा काय? जेवण दिलेले ते रेल्वेवाल्यांनी पण नव्हतं जेवण दिलं. रोटरी क्लब वाल्यांनी जेवण दिलेलं, पाणी पण त्यांनीच अवेलेबल केलं. रेल्वेवाल्यांनी काहीच नाही दिलं. रात्रीपासून आम्ही असेच आहे. 6 दुपारी 3 वाजल्यापासून आम्ही असेच तिथे बाहेर. तू काय काय खाल्लंस? काहीच नाही. ते रेल्वे क्लब काही नाही खाल्लंय. ते क्लब वाल्यांनी दिलेले तेवढंच खाल्लंय. आम्ही असेच बिस्किट वाटले, चाय वाटले, ते दिले. आणि कोणी कोणी हा पाणी बिणी दिलं लोकांनी. कोणी कोणी बाहेरच्या लोकांनी वाटले, रेल्वेच्या माणसांनी नाही वाटले. सगळे बाहेरचे लोक अवेलेबल करतायत. काल 4 वाजल्यापासून ते सांगताय 2 तासांनी चालू होईल, 2 तासांनी चालू होईल. आज 16 तास झाले. तर या लोकांचं अजून तर की आजपर्यंत चालू करू. जरा बाजूला जरा ताई, तू कुठून आली? कधी? कणकवलीवरून दिवेला जायचंय. ह्या छोट्या माळाला घेऊन किती वाजल्यापासून इथे आहेस तू? सकाळी साडेसहा निघाल घरातून. ट्रेनच नाही झाले, काही ट्रेन वगैरे काहीच नाही. बसची पण काही सुविधा करत नाही हे लोक. हा काय करायचं? लहान पोरं काय करणार आम्ही पण.
त्यांना काय पोहोचलं नाही, दूध नाही, काय भेटत पण आहे, डबल रेट करून टाकले. दूध तर पोहोचव लहान पोरांना तिकडे ट्रेन मध्ये, दुसरा काय नाही. पोरं काय पण करतील, लहान पोरांचं काय करायचं. प्रवाशी खोळंबलेले आहेत, किमान त्यांना लागणाऱ्या प्राथमिक गरजा आहेत त्या तरी पूर्ण झाल्या पाहिजेत. लोकांना खायला इथं काही मिळत नाही आहेत आणि यामुळे बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ह्याचे जे भाव आहेत हे वाढीव भावात प्रवाशांना ह्या वस्तू खरेदी करायला मिळत आहेत. एकूण कधी ट्रेन सुरू होणार याची कोणतीही माहिती इथं प्रशासनाकडून प्रवाशांना दिली गेलेली नाही, म्हणून हा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. ठीक आहे, धन्यवाद. प्रवाशांच्या भावना नेमक्या काय आहेत, कोणत्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय ते आता त्यांनी सांगितलेलं आहे.